विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला अवघे 48 तास शिल्लक असतानाच महाविकास आघाडीमध्ये टोकाचे मतभेद झालेत. मुंबईमधल्या 4 ते 5 जागांवर शिवसेनेनं चर्चा न करताच उमेदवार जाहीर केले आणि एबी फॉर्म वाटले. यावरून काँग्रेस नेते नाराज झाल्याची माहिती सध्या हाती येते. शिवसेना आणि काँग्रेसमधला 10 ते 12 जागांवरचा मतभेद विकोपाला गेलाय. चर्चा न करताच परस्पर उमेदवार दिल्यामुळं काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेना ठाकरे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळेच या जागांवर काँग्रेसनंही उमेदवार तयार केलेत. तसंच 10 ते 12 जागांवर काँग्रेसही आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातले काँग्रेस नेते आणि काँग्रेस हायकमांडची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी जागा वाटपावरून नाराजी व्यक्त केली. वाटाघाटी करताना काँग्रेस नेत्यांनी योग्य भूमिका पार पाडली नाही असं मत राहुल गांधींनी या बैठकीत व्यक्त केलं. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच्या वाटाघाटीमध्ये काँग्रेस कमी पडल्याची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली. मुंबई आणि विदर्भातल्या काही जागा मित्रपक्षांना सोडल्यामुळे राहुल गांधींनी या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर मिळते.